नमस्कार टीचर्स लॉन्ग लॉंग तर्फे मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण जे काही विविध सेक्शन दिलेले आहेत त्या पाच सेक्शन पैकी बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या सेक्शनला आपण हात घालणार आहोत आणि मला असं वाटतं की टीईटीच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत उद्यापासून म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून त्याचे फॉर्म भरणे सुरू होईल सो प्लीज याची नोंद घ्या आणि आणि तुम्ही अभ्यासाला तर नक्कीच लागले असाल तर हा व्हिडिओ एक सरावाच्या दृष्टीने किंवा ज्या ठिकाणी मला असं वाटते की त्या घटकावरती चर्चा करणं किंवा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं जाईल किंवा त्या घटकाविषयी त्या प्रश्नाविषयी चर्चा केली जाईल आणि अशा रीतीने आपला हा अभ्यास आपण सुरू ठेवणार आहोत आजपासून आपण हा सुरू करणार आहोत ठीक आहे तर आपण पाहूया प्रश्न काय आहेत ते प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते म्हणजे बाल विकास त्याची व्याख्या कोणती आहे हे हा सिंपल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आता याचे ऑप्शन्स काय आहेत पहिला ऑप्शन असा आहे की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेतील व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे शास्त्र होय आता ही डेफिनेशन ही बाल विकासशास्त्र ह्याची बाल विकासाची ही डेफिनेशन आहे ही बाल विकासाची व्याख्या आहे आणि ज्या ठिकाणी विकासावरती भर दिली कुठे वाढ हा शब्द नाहीये आणि व्याख्येमध्ये हा वाढ हा शब्द नाहीये जन्म आव... विकास कसा अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत मग पौगंडावस्था म्हणजे कुठली अवस्था ज्याला प्युबर्टी असं म्हणतो वयात येणं साधारणतः आपण वय वय वर्ष पाहिली तर साधारणतः दहा वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत ही पौगंडावस्था असते आता ही कशी पद्धत आहे शास्त्रीय पद्धत आहे तर ही बाल विकासाची व्याख्या आहे आणि ही व्याख्या दिलेली आहे ई बी हार्लॉक यांनी दिलेली ही व्याख्या आहे दुसरा पर्याय आपण पाहूया बाल विकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे आता या ठिकाणी परत गर्भधारणेपासून म्हणजे जन्मापूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी इथे दिलेल्या आहेत वाढ आणि विकास याचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे ही जी व्याख्या आहे ती सरोजिनी सोवर्षियन यांनी दिलेली व्याख्या आहे तिसरी जी व्याख्या आहे ती आहे जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो पण जर पालक या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे व समस्या निर्माण होतात आता ही जी व्याख्या आहे ही व्याख्या एरिक एरिक्सन यांनी दिलेली व्याख्या आहे ज्याच्यामध्ये विश्वास आणि व्यक्तिमत्व याच्यामध्ये काय संबंध आहे ही सांगणारी ही व्याख्या आहे आता ज्या विविध शब्दांवरती मी हायलाइट केलंय की ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात कारण व्याख्या ही पूर्णपणे पाठ करण्याची गरज नाही कुठल्या कुठल्या व्यक्तीने किंवा कुठल्या लेखकाने काय सांगितलंय कशावरती भर दिलाय ज्याला आपण की कन्सेप्ट म्हणतो महत्वाचे जे घटक आहेत महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच लक्षात ठेवायच्या पहिल्या याच्यामध्ये व्यक्तीचा विकास फक्त विकास आहे शास्त्रीय पद्धत आहे कोणी सांगितली हरलॉक यांनी दुसऱ्या व्याख्यामध्ये वाढ आणि विकास आहे आणि ही स्वतंत्र शाखा आहे तिसऱ्या व्याख्येमध्ये विश्वास आणि व्यक्तिमत्व याच्यामध्ये संबंध जोडलेला आहे किंवा याच्यामध्ये रिलेशन आहे तर या तिन्ही व्याख्या या बाल उंगली दाखवतात म्हणजे बोर्ड दाखवतात या बालविकासाच्या व्याख्या आहेत सो या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर चार आहे हे आपण एक बरोबर ऑप्शन म्हणून आपण सिलेक्ट करतोय आता याला मी नेहमी आपण आता हे चार नंबरचं ऑप्शन लॉक करतोय असं म्हणत जाईल ठीक आहे प्रश्न दुसरा ह्याचं उत्तर तुम्ही सहज सांगाल कारण कारण ऑलरेडी आपण या तीन व्याख्या कोणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी तिन्ही लेखकांची नावं आहेत ई बी हरलॉक आहे सरोजिनी सॉवर्शियन आहे एरिक एरिक्सन आहे तर या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे आपण या म्हणजे बाल विकासाशी संबंधित असलेला लेखक म्हणून आपण ऑप्शन नंबर चार जे आहे ते आपण निवडणार आहोत या ठिकाणी हे ऑप्शन मी लॉक करते आणि ही हे जे ऑप्शन आहे एफ डब्ल्यू टेलर यांचा संबंध हा इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट म्हणजे अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनाशी आहे तिसरी व्याख्या काय आपण पाहूया बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते आता या ठिकाणी बालविकासाविषयी तुम्हाला जर तुमचा कन्सेप्ट हा ही संकल्पना तुमची व्यवस्थितपणे याचं आकलन तुम्हाला झालं असेल त्याचं उत्तर तुम्ही सहज सांगू शकता आता याचे ऑप्शन्स काय आपण पाहू विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे दुसऱ्या आहे विकासाची प्रक्रिया अखंडित स्वरूपाची असते विकासाची प्रक्रिया ही अखंड चालणारी असते आणि चौथा आहे विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असतो तर या ठिकाणी तुम्ही जर ह्याची जी, जी विधानं दिलेली आहेत ती आपण व्यवस्थित वाचली तर आपल्या लक्षात येतं हे बरोबर आहे विकास, विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे परत विकास ही अखंड चालणार विकास अखंड होत असतो असं होत नाही की पाच वर्षापर्यंत विकास झाला आणि पुढे विकास झालाच नाही असं होत नाही म्हणून विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे विकास आपल्याला दिसत नाही पण विकास हा सूक्ष्मपणे होत असतो म्हणून हे चौथं विधान आहे हेही बाल विकासाच्या बाबतीत बरोबर आहे कारण विकास हा सूक्ष्मपणे होत असतो या ठिकाणी जर आपण एका ठिकाणी म्हणतो की विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे तर या ठिकाणी हे ऑप्शन नंबर दोन जे आहे हे आपण बरोबर ऑप्शन म्हणून निवडू शकतो म्हणजे बाल विकासाच्या संदर्भात विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते हे विधान या ठिकाणी आपण करेक्ट ऑप्शन म्हणून निवडते कारण हे विधान बाल विकासाच्या संदर्भात चुकीचे विधान आहे आता या ठिकाणी थोडस मला वाढ आणि विकासाविषयी सांगावसं वाटत वाढ म्हणजे काय थोडक्यात आता वाढ म्हणजे काय शरीराच्या आकारातील रचनेतील वृद्धी म्हणजे वाढ थोडक्यात वजन उंची आकारमान यांच्यात होणारा धनात्मक मापन योग्य बदल म्हणजे वाढ आता बघा धनात्मक मापन योग्य असं झालंय का की एखाद्या लहान मुलाची उंची दोन फूट होती नंतर दीड फूट झाली असं झालंय का नाही कारण तो धन दिशेने जातो तो वाढत जातो म्हणून या ठिकाणी याची व्याख्या करताना सुद्धा कशी केली पहा धनात्मक मापन योग्य बदल म्हणजे वाढ मग विकास म्हणजे काय आता या ठिकाणी विकास हा गुणात्मक असतो लक्षात घ्या विकास हा गुणात्मक असतो या ठिकाणी विकास हा शारीरिकही असतो विकास हा मानसिकही असतो म्हणजे आणि यावरती म्हणजे विकासावरती विविध गोष्टींचा परिणाम होत असतो किंवा आपण असं म्हणू शकतो की सभोवतालची जी परिस्थिती आहे परिस्थिती आणि व्यक्तीचा अनुवंश याच्या अंतरक्रियेतनं विकास हा होत असतो मग थोडक्यात आपण याची व्याख्या कशी करू शकतो प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय आपण हे थोडक्यात वाढ आणि विकासाविषयी पाहिलं मला असं वाटतं की तुमचा वाढ आणि विकास या दोन्ही मधला फरक काय आहे हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील चला आता आपण पाहूया जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पण तत्पूर्वी अद्यापही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन वरती क्लिक करा जेणेकरून हे सरावाचे जे व्हिडिओज आहेत किंवा इथून पुढे विविध व्हिडिओज असतील त्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होतो शारीरिक विकास भावनिक विकास बौद्धिक विकास मानसिक विकास आता तुम्ही पाहिलं बाल विकासामध्ये ज्या बालविकासाच्या विविध अवस्था आहेत किंवा टप्पे आहेत याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या विकासांचा समावेश होतो शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास आणि मानसिक विकास या ठिकाणी आपण कोणतं ऑप्शन बरोबर म्हणणार आहोत म्हणजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार कुठे आहे चार नंबरला या ठिकाणी आपण चार नंबरचं ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन म्हणून सांगणार आहोत पुढचा प्रश्न हा सुद्धा बाल विकासाशी संदर्भ रिलेटेड आहे तर या ठिकाणी ऑप्शन प्रश्न काय आपण पहिल्यांदा पाहूया बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही आणि प्रश्न वाचताना प्लीज काळजीपूर्वक वाचा कारण छोटे छोटे शब्द असतात होतो आणि होत नाही हे बघा होतो आणि होत नाही मग या ठिकाणी तुम्ही चुकून वाचताना होतो असं वाचलं ना तर तुमचा गोंधळ होणार आहे आणि चुकीचं चुकीचा पर्याय निवडला जाण्याची शक्यता अधिक आहे पर्याय कोणते आहेत बघा सहज तुम्ही सांगाल कारण आर्थिक विकास हा काही विकासाशी संबंधित नाही सो या ठिकाणी बाल विकासामध्ये आर्थिक विकास येत नाही तो साहजिक आपण या ठिकाणी जे पर्याय दिलेत आर्थिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास आणि मानसिक विकास या ठिकाणी पर्याय एक हा आपण पर्याय एक म्हणजे ऑप्शन एक पण ऑप्शन एक म्हणजे पर्याय एक नाही प्लीज नीट पहा कारण पर्याय एक हा कुठे दिलेला आहे या ठिकाणी ह्यातला पर्याय ऑप्शन इथे दिलेले ऑप्शन्स आहेत बघा या ठिकाणी केवळ एक म्हणजे या ठिकाणी आपण तीन नंबरचा पर्याय हा करेक्ट ऑप्शन म्हणून निवडतो आहोत सहावा प्रश्न आहे शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पहिली गोष्ट शारीरिक अवयवांच्या या ठिकाणी आकारात आपण इथे मोजतोय आपल्याला मा आपण त्याचं धनात्मक मापन करतोय शारीरिक आकार ठीक आहे तर या ठिकाणी वाढ आणि विकास याच्याशी संबंधित आहे पण विकास याच्यामध्ये आकारमान वगैरे येत नसतं त्याच्यामुळे आणि विकास हा गुणात्मक असतो पहिल्यांदा या ठिकाणी जे चार ऑप्शन दिलेत त्यातनं आपण इलिमिनेट काय करणार आहोत बाहेर कुठले घटक आपण काढणार आहोत जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन नंबर तीन आणि चार पण उरतात किती फिफ्टी फिफ्टी म्हणजे वाढ आणि विकास हे दोनच ऑप्शन आपल्या आपल्याकडे उरतात या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल हे कशाशी संबंधित आहे वाढीशी संबंधित आहे तो सहाव्या प्रश्नाचा आपण ऑप्शन नंबर एक हे करेक्ट ऑप्शन म्हणून निवडणार आहोत सातवा प्रश्न काय आहे बघा आता सातवा प्रश्न मला वाटत्याचं उत्तर तुम्ही पटकन सांगाल प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब ही विकासाची व्याख्या आहे परत मी प्रश्न वाचते प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब म्हणजे काय याचं उत्तर काय आहे विकास जे ऑप्शन्स दिलेत वरती जे ऑप्शन्स होते ते सेम ऑप्शन्स इथे दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे विकास आता याच्यानंतर पुढचे काही प्रश्न आहेत ते विकासाच्या विविध अवस्था आहेत त्या अवस्थेवरती प्रश्न आहेत आणि तुम्हाला या जे विकासाच्या अवस्था म्हणजे स्टेजे, स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट हे तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि त्याचा कालावधी म्हणजे कुठल्या अवस्थे की कुठल्या कालावधीतलं मुले कुठल्या अवस्थेमध्ये गणलं जातं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक आठ काय बघा का नवजात अवस्था टिंबटिंब असते आता विकासाच्या वर्गीकरण करतो त्याच्यामध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था याच्यामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो मग जन्मपूर्व अवस्था म्हणजे कुठली गर्भधारणेपासून जन्मापर्यंत जी अवस्था असते त्याला जन्मपूर्व अवस्था म्हणतात आणि जन्मोत्तर अवस्था आहे त्या अवस्थेचे टोटल सात अवस्थेमध्ये वर्गीकरण केलेले आहे किंवा त्याचे सात टप्पे आहेत सात अवस्था आहेत असं आपण म्हणू शकतो आता या सात अवस्था कुठल्या आहेत आपण आता प्रश्न जसे येतात प्रश्न आपण सोडवू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या सात अवस्था कोणत्या आहेत ते सांगते नवजात अवस्था नवजात अवस्था ही जन्मापासून तीस दिवसापर्यंत जी अवस्थे जे काल जो कालावधी आहे त्याला नवजात अवस्था असं म्हणतात सो या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये पर्याय नंबर दोन हा तीस दिवसापर्यंत आहे म्हणजे जन्मापासून तीस दिवसापर्यंत सो या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे मी लॉक करते पुढचा प्रश्न काय बघूया आपण शैशवावस्था टिंबटिंब असते आता या ठिकाणी हे पुढचे जे काही दोन तीन प्रश्न विचारलेत हे विकासाच्या टप्प्यांविषयी किंवा विकासाच्या अवस्थेविषयी आहे आहेत या ठिकाणी तुम्हाला कालावधी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे शैशवावस्था म्हणजे नव आता तुम्हाला सांगते जे पुढच्या पुढच्या अवस्थेत मग त्याच्यामध्ये पण पन... एक पहिली अवस्था दुसरी अवस्था अशा अवस्था आहेत तर नवजात अवस्थेनंतर जी पुढची अवस्था येते त्याला अवस्था असं म्हणतात आणि याचा कालावधी कधी असतो बघा आता जे ऑप्शन्स दिलेत ह्याच्यामध्ये एक महिना ते दोन वर्ष तीस दिवसापर्यंत आता तीस दिवसापर्यंत हा येऊ शकत नाही कारण ऑलरेडी आपण सांगितलं की जी नवजात अवस्था असते ती जन्मापासून तीस दिवसापर्यंत असते मग आता उरलेले तीन पर्याय आहेत अवस्थे कुठली कुठला कालावधी आहे ह्याच्यामध्ये काला तर या ठिकाणी उत्तर आहे शैशवावस्थे म्हणजे एक महिना ते दोन वर्ष सो या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे आपण लॉक करतोय प्रश्न क्रमांक दहा बाल्यावस्था टिंबटिंब असते आता बाल्यावस्था म्हणजे कुठली अवस्था आता या ठिकाणी प्रश्न देताना सुद्धा त्यांनी क्रमाने दिलेत पहिली जी अवस्था असते ती नवजात अवस्था असते दुसरी असते ती शैशव अवस्था असते नवजात तीस दिवसापर्यंत शैशव अवस्था एक महिना ते दोन वर्षापर्यंत मग बाल्यावस्था मग या ठिकाणी दोन वर्षापासून पुढे असणार आहे आता आपण ऑप्शन कुठले आहेत ते बघूया आता ऑप्शन पहिलं ऑप्शन असूच शकत नाही कारण पहिलं ऑप्शन म्हणजे शैशवावस्था आहे तीस दिवसापर्यंत म्हणजे नवजात अवस्था आहे या ठिकाणी आपण बाल्यावस्था कुठली म्हणतोय शैशवावस्थे नंतर येणारी अवस्था ती बाल्यावस्था आता शैशवावस्थेचा कालावधी काय आहे एक महिना ते दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष पुढची अवस्था थी या ठिकाणी बाल्यावस्था म्हणजे दोन वर्ष ते सहा वर्ष सो बाल्यावस्था दोन ते सहा वर्ष असते या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीन हा निवडलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा किशोरावस्था टिंबटिंब असते आता हे जे चार प्रश्न दिलेत नवजात अवस्थानंतर शैशवावस्था शैशवावस्थेनंतर बाल्यावस्था आणि बाल्य अवस्थानंतर किशोरावस्था आता या ठिकाणी तुम्ही सहज सांगाल कारण या तीन पर्याय जे आहेत या ठिकाणी तीस दिवसापर्यंत म्हणजे नवजात अवस्था एक महिना ते दोन वर्ष म्हणजे शैशवावस्था दोन ते सहा वर्ष म्हणजे बाल्यावस्था मग या ठिकाणी एकच पर्याय उडतो सो किशोरावस्था म्हणजे सहा ते बारा वर्ष सो किशोरावस्था सहा ते बारा वर्ष असते आता चार अवस्था आणि क्रमाने सांगितलेल्या आहेत नवजात शैशवा बाल्य आणि किशोरा तर पुढच्या कुठल्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की टोटल सात अवस्था हो आहेत किंवा सात याचे टप्पे आहेत तर उरलेल्या तीन अवस्था कोणत्या किशोरावस्थेनंतर येते कौमारे अवस्था त्याच्यानंतर येते प्रौढावस्था आणि त्या सगळ्या शेवटची जी आहे सातवी ती वृद्धावस्था आता याचा कालावधी आहे बारा ते अठरा वर्ष प्रौढावस्थेचा कालावधी आहे एकोणीस ते चौसष्ट वर्ष आणि वृद्धावस्थेचा कालावधी आहे पासष्ट वर्षा नंतर अशा रीतीने आपण सगळ्याच्या सात जन्मोत्तर अवस्था आहेत त्याचे सात अवस्था आहेत त्या आपण पाहिल्या आणि त्याच्या आधी जन्मपुरावस्थेमध्ये गर्भधारणेपासून जन्मापर्यंत तो, तो या, घटकावरती या पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता आपण याची चर्चा केली की बाल विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था कोणत्या आहेत आता त्याच्यानंतर खालचे आपण प्रश्न सोडूया प्रश्न क्रमांक बारा औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते आता या ठिकाणी थोडा हा कन्फ्युजिंग प्रश्न आहे आता आपण म्हणतो की सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलाला पहिली घाला पण आजकाल आपण काय करतो अडीच वर्ष अडीच वर्ष झालं की प्ले प्ले ग्रुप मध्ये घाला मग मा आपण म्हणाले त्याचं औपचारिक शिक्षण तर अडीच वर्षानंतर सुरू झालं पण ऍक्च्युली जरी आपण त्याला प्ले ग्रुप मध्ये घातलं तरी त्याचं ते औपचारिक शिक्षण कारण त्यांना त्या ठिकाणी सहज शिक्षणच असतं जरी आपण एखाद्या औपचारिक म्हणजे एखाद्या शाळेमध्ये त्याला जरी प्ले ग्रुपला घातलं तरी ते सहज शिक्षण असतं पण ते या ठिकाणी कन्सिडर करायचं नाही सो या ठिकाणी आपण पहिली हा वर्ग पासून मुलाचं औपचारिक शिक्षण सुरू होतं मग आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की पहिलीला घालायचं म्हणजे काय पाहिजे सहा वर्ष पूर्ण पाहिजेत सो या ठिकाणी औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय सहा वर्ष हे असले पाहिजे पुढचा प्रश्न बालवाडी व अंगणवाडीचे शिक्षण कोणत्या अवस्थेत दिले जाते आता बालवाडी आणि अंगणवाडी म्हणजे पहिलीच्या आधी आलं हे तर नक्की म्हणजे त्याचा कालावधी हा सहा वर्षाच्या आधी असला पाहिजे आता या ठिकाणी त्यांनी जे पर्याय दिले त्याच्यामध्ये कुठले कुठले पर्याय आहेत ते आपण पाहूया नवजात अवस्था शैशवावस्था किशोरावस्था आणि कुमार अवस्था आता नवजात अवस्था पटकन तुमच्या डोळ्यासमोर त्याचे एज ग्रुप आले पाहिजेत नवजात अवस्था म्हणजे काय तीस दिवसापर्यंत शैशवावस्था म्हणजे एक महिन्यापासून दोन वर्षापर्यंत किशोरावस्था म्हणजे सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंत आणि कुमार अवस्था म्हणजे येस कुमार अवस्था म्हणजे काय ज्याला आपण अवस्था असंही म्हणतो त्याचा कालावधी आहे बारा ते अठरा वर्ष आता या ठिकाणी बालवाडी अंगणवाडी म्हणजे पहिलीच्या आधी आलं पहिलीच्या आधी आलं म्हणजे सहा वर्षाच्या आधी आलं या ठिकाणी हे जे दो दोन आहेत प्रश्न ऑप्शन नंबर तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि चार हे आपण पहिल्यांदा तिथून बाहेर घालवणार आहोत मग राहिले दोन मग आपण म्हणा तुम्ही म्हणाल की अरे नवजात अवस्था म्हणजे तीस एवढ्या लहान याच्यात आपण खूपच लहान आहे नवजात बालक आहेत नवजात बालकाला कोणी बालवाडीत आणि अंगणवाडीत घालतं का नाहीच घालत ना मग शैशवावस्था एक महिना ते दोन वर्ष मग शैशव अवस्थेमध्ये पण घालत नाही मित्रांनो सांगण्याचा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काही ठिकाणी पुस्तकामध्ये पर्याय सुद्धा चुकीचे दिले जाऊ शकतात सो या ठिकाणी या ठिकाणी बरोबर पर्याय कुठला असला पाहिजे तुम्ही सांगा बरोबर या ठिकाणी बरोबर पर्याय आहे बाल्यावस्था पण ज्याचा गालावधी दोन ते सहा वर्ष असा आहे साधारणतः आपण अडीच वर्षानंतर मुलाला अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये घालतो आजकाल आपण इंग्लिश मिडियमचं फाड त्या ठिकाणी आपण प्ले ग्रुपला घालतो तर या ठिकाणी उत्तर कुठलं असलं पाहिजे दोन ते सहा वर्ष म्हणजे ठिकाणी बाल्यावस्था असा बाल्या कुठलाही ऑप्शन दिलेला नाहीये कृपा करून जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल आता या ठिकाणी जे तुम्ही एक्झाम देणार आहे त्या एक्झाम मध्ये हा पर्याय हा प्रॉब्लेम येणार नाही किंवा येण्याचे चान्सेस अतिशय कमी आहेत पण जे तुम्ही पुस्तक कुठलं रेफर करणार असाल पब्लिकेशनचं तर कृपा करून ब्लाइंडली कुठल्याही वरती फक्त म्हणजे हे प्रश्न आहे है, ह्याच है हे ऑप्शन आहे असा अभ्यास करू नका ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा काय तुम्ही लगेच सांगाल कारण आपण ऑलरेडी बालविकासाच्या विविध अवस्था किंवा विविध टप्पे कोणते आहेत ते आपण पाहिले आणि क्रमवार पाहिले चौदावा नंबरचा प्रश्न काय बघा बालविकासाचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा नवजात अवस्था शैशवावस्था किशोरावस्था कुमारावस्था शैशवावस्था नवजात अवस्था किशोरावस्था कुमार अवस्था नवजात अवस्था किशोरावस्था शैशवावस्था अवस्था कुमार अवस्था आणि आहे नवजात अवस्था शैशवावस्था अवस्था कुमार अवस्था आणि किशोरावस्था पहिल्या तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा दोन नंबरचा ऑप्शन आहे ते बाहेर काढाल कारण सगळ्यात पहिली अवस्था जी आहे ती नवजात अवस्था आहे बरोबर मग नवजात अवस्थेनंतर येणारी कुठली अवस्था आहे तेही आपल्याला माहिती आहे नवजात अवस्थेनंतर येते शेशवा अवस्था मग आपण ऑलरेडी आपण दोन नंबरचा पर्याय आहे तो बाहेर काढलेला आहे लगेच आपण तीन नंबरचा आपण काढून देऊ म्हणजे आपल्याकडे फिफ्टी फिफ्टी राहील आता दोन मधनं आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडायचा आहे मग तिसरी अवस्था कुठली असते मग या ठिकाणी कदाचित तुम्ही कन्फ्युज कन्फ्युज व्हाल की किशोरावस्था आहे की कि कुमार अवस्था आहे बघा किशोरावस्था आहे की कि कुमार अवस्था आहे आता किशोरावस्था ही आधी येते आणि कुमार अवस्था ही त्याच्या नंतर येते ज्याला आपण कौमारे अवस्था असंही म्हणतो सो किशोरावस्था कुठे आहे ऑप्शन नंबर वन मध्ये सो या ठिकाणी जे पर्याय दोन उरलेले आहेत कुठले उर, पर्याय उरलेले आहेत बघा एक आणि चार यापैकी आपण पर्याय क्रमांक एक हा लॉक करतोय हा बरोबर पर्याय आहे नवजात अवस्था शैशवावस्था किशोरावस्था कुमारावस्था पण जे टोटल सात म्हणजे जे जन्मोत्तर जन्मोत्तरावस्थाच्या सात सांगितल्या त्या कशा क्रमाने पहा बरं नवजात अवस्था शैशवावस्था बाल्यावस्था किशोरावस्था कौमार्यावस्था प्रौढा अवस्था आणि शेवटची आहे ती वृद्धावस्था अशा या टोटल सात अवस्था आहेत सो तुम्हाला सात अवस्थांचा क्रम सुद्धा येऊ शकतो चला तर पुढचा प्रश्न काय पाहूया पटकन शैशवावस्थेतील नसणारे लक्षण ओळखा आता या ठिकाणी आपण काल कालावधी आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ज्या अवस्था आहेत आपण ज्या सात जन्मोत्तर अवस्था आणि जन्मपूर अवस्था एक आहे ती अशा टोटल आठ अवस्था आहेत या आठ अवस्थेची कुठली लक्षणं आहेत आता गर्भधारणेपासून गर्भ याच्यापर्यंत त्याच्यापेक्षा उरलेले जे सात आहेत त्याच्याविषयी तुम्हाला जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे शैशवावस्थेतील नसणारे लक्षण कोणतं आपल्याला ते ओळखायचंय आता या ठिकाणी शैशवावस्थेतील लक्षण नसणारा लक्षण प्रश्न अतिशय काळजीपूर्वक नसणारे लक्षण आता नसणारे लक्षण म्हणजे कुठलं असेल बघा अनौपचारिक शिक्षण शैशावस्था म्हणजे कुठली अवस्था पटकन डोळ्यासमोर तो एजूर आला पाहिजे म्हणजे आपल्याला लगेच उत्तर येतं शैशावस्था ही नवजात अवस्था नंतर येणारी अवस्था आहे ज्याचा कालावधी एक महिना ते दोन वर्ष आता या ह्याच्यामध्ये मुलं साधारणतः बोलायला लागतात सतत प्रश्न विचारतात म्हणजे हा पर्याय त्याच्याशी लागू होतोय म्हणजे शैश अवस्थेत असणारे लक्षण आहे परत अनौपचारिक शिक्षण आवश्यक असते बरोबर या ठिकाणी अनौपचारिक शिक्षण या ठिकाणी दिले जाते आता मला असं वाटतं की अनौपचारिक म्हणण्यापेक्षा या ठिकाणी सहज शिक्षण हा पर्याय हवा होता कारण हे बघा औपचारिक शिक्षण ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो जे शाळेमध्ये दिलं जातो अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे डिस्टन्स लर्निंग ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला वायसीएमओ किंवा इग्नू यासारख्या विविध युनिव्हर्सिटीकडनं जे डिस्टन्स मोड दूरस्थ शिक्षण आपण ज्याला म्हणतो ते अनौपचारिक शिक्षणामध्ये येतं आणि सहज शिक्षण जे आहे ते आपण जे घरी असताना लहान मुलं आपल्याकडनं सहजपणे जे शिकतात ते सहज शिक्षण म्हणजे समाजामध्ये वावरताना घरात असताना जे शिक्षण सहज शिक्षण सो या ठिकाणी ऑप्शन येताना पण या ठिकाणी सहज शिक्षण हे द्यायला हवं होतं आता एवढ्या लहान मुलांना विषमलिंगी आकर्षण असण्याचं काहीही कारण नाही काही कुठली अवस्था किंवा किशोरावस्था नाहीये त्या ठिकाणी शारीरिक आकर्षण निर्माण व्हायला सो या ठिकाणी आपण ऑप्शन कुठले निवडणार कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे म्हणजे काय आता या ठिकाणी एक ते सहा वर्ष असा कुठला कालावधीच नाहीये एक महिना दोन दोन ते दोन वर्ष म्हणजे शैशवावस्था दोन वर्ष ते सहा वर्ष म्हणजे बाल्यावस्था आणि नवजात अवस्था ही तीस दिवसापर्यंत असते सो या ठिकाणी शैशवावस्थेचं नसणारं लक्षण अवस्था म्हणजे एक महिना ते दोन वर्ष म्हणजे हे विसंगत नाही सतत प्रश्न विचारतात हे विसंगत नाही अनौपचारिक शिक्षण दिले जाते या ठिकाणी मी मुद्दाम सहज शिक्षण असा शब्द वापरते सहज शिक्षण दिले जाते किंवा सहज शिक्षण आवश्यक असते सो या ठिकाणी हा सुद्धा याच्याशी विसंगत नाही सो लक्षण नसणारे कुठलं लक्षण आहे विषमलिंगी शारीरिक आकर्षण निर्माण होते सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी निवडतोय प्रश्न क्रमांक सोळा काय आहे बघा वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना टिंबटिंब म्हणतात वांशिक भेद अनुवंशिकता लिंगभेद आणि वर्तनभेद अतिशय सोपं उत्तर आहे इथे कारण वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना अनुवंशिकता असं म्हणतात सो या ठिकाणी ही अनुवंशिकतेची व्याख्याही आहे सो या ठिकाणी पण पर्याय क्रमांक दोन हा निवडतोय जे ऑप्शन्स दिले तुम्ही इथे पाहू शकता कोणते कोणते ऑप्शन्स दिलेत तर आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन निवडतोय प्रश्न क्रमांक सतरा काय बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या टिंबटिंब जोड्या असतात आता या ठिकाणी जोड्या म्हटले तुम्हाला गुणसूत्र किती आहे विचारलेलं नाही कृपा करून नीट प्रश्न वाचा किती जोड्या असतात तेवीस जोड्या असतात तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा आपण बरोबर पर्याय म्हणून निवडतोय पर स्त्रियांच्या पेशीमध्ये टिंबटिंब गुणसूत्रे असतात किती कन्फ्युजिंग देणारा प्रश्न कन्फ्युजन वाढवणारा प्रश्न विचारलाय आता व्यक्ती मग स्त्री ही व्यक्तीच आहे ना त्या ठिकाणी सुद्धा जे व्यक्तीमध्ये गुणसूत्र असणार आहेत ते स्त्रियांच्या पेशीमध्ये गुणसूत्र असणार आहेत सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एक हा बरोबर पर्याय म्हणून निवडतोय निवडतोय का नाही कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी जोड्या विचारलेल्या नाहीत या ठिकाणी टोटल गुणसूत्रे किती आहेत ते विचारलेली आहेत सो या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन हा कारण तेवीस जोड्या किती तेवीस तेवीस दोन सेहेचाळीस या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय म्हणून निवडतोय पुढचा प्रश्न आहे स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंबटिंब लैंगिक गुणसूत्रांचा जा संयोग झालास मुलाचा जन्म होतो आणि पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस या ठिकाणी सेम प्रश्न आहे फक्त लिहिलेला आहे मुलीचा जन्म होतो आता या ठिकाणी तुम्हाला क्ष आणि य क्ष म्हणजे आपण शक्य एक्स आणि वाय एक्स आणि वाय गुणसूत्र मग मुलामध्ये दोन्ही गुणसूत्र असतात म्हणजे क्ष आणि य एक्स आणि वाय ही दोन्ही गुणसूत्र असतात आणि मुलीमध्ये फक्त एक्स ही गुणसूत्र असतात त्या एक्स म्हणजे काय क्ष म्हणजे एक्स या ठिकाणी ज्या ठिकाणी क्ष आणि क्ष आहे ते तो ऑप्शन जो आहे त्याला आपण बरोबर ऑप्शन म्हणून निवडायचं सो ऑप्शन so, क्वेश्चन नंबर म्हणजे एकोणीस नंबरचा जो प्रश्न आहे स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंबटिंब लैंगिक गुणसूत्रांचा संयोग हो। म्हणजे टिंबटिंब म्हणजे श आणि य लैंगिक गुणसूत्रांचा संयोग हो। झाल्यास हो। मुलाचा जन्म होतो आणि वीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं दोन्ही एक्स क्रम जो म्हणजे एक्स गुणसूत्र एक्स गुणसूत्र असतात त्याला आपण क्ष गुणसूत्र असं म्हणतो या ठिकाणी पर्याय जो आहे क्ष 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 आणि आणि म्हणजे दोन्ही असतात सो स्त्री व पुरुषाच्या वेळी लैंगिक गुणसूत्रांचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो सो अशा रीतीने आज आपण पूर्णपणे वीस प्रश्न हे अभ्यासलेले आहेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल साधारणतः हे प्रश्न जे आहेत ते वाढ आणि विकास या संदर्भात आहेत म्हणजे बालकाचा वाढ आणि विकास सर्व ज्या अवस्था आहेत जन्मपूर्व आणि जन्मोत्तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आपण आज अभ्यासलेले आहेत प्रश्नांची उत्तरं शोधली प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची आणि त्याच्याशी रिलेटेड आपण स्पष्टीकरण किंवा त्या जे त्याच्यामध्ये छोटे छोटे उपघटक आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा देखील केली तर मित्रांनो मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा तुमचा अभ्यास अतिशय सहज होऊन जाईल धन्यवाद